दरम्यान भाषणांची यादी दिल्लीतून आली होती. देहू संस्थानच्या अध्यक्षांनी आता ही प्रतिक्रिया दिली. या सगळ्या कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी भाषण केलं नाही. या सगळ्या प्रकारानंतर सध्या चर्चा रंगते. अजित पवारांना डावललं गेलं का असा प्रश्न विचारला जातो. दरम्यान भाषणांची यादी दिल्लीतून आली होती अशी प्रतिक्रिया देहू संस्थानच्या अध्यक्षांनी दिली. कुठल्या पक्षाचे नेते म्हणून आले नव्हते, तर आज ते आपल्या ठिकाणी आलेले होते, तर देशाचे पंतप्रधान म्हणून आलेले होते. आणि अजितदादांना सुद्धा संस्थांनीच निमंत्रित केलं होतं. वरती व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांना संस्थांनी निमंत्रित केलं होतं. परंतु हा जो भाषणाचा प्रोटोकॉल असतो तो दिल्लीवर नेत असतो, त्याच्यामुळे त्याच्यावरती आम्ही संस्थान म्हणून काय बोलू शकत नाही. पण आपल्याला त्याच्यामध्ये फार डीपमध्ये जायचं असेल तर आपण ते दिल्लीशी बोलून घ्यावं. पण पालकमंत्री आहे, त्यांना बोलू द्यायला हो निश्चितपणे नाही. पण हा जो प्रोटोकॉल आहे तो कुठल्या संस्थांचा नाही आहे किंवा महाराष्ट्र सरकारचा नाही आहे. तो जो प्रोटोकॉलवरून आलेला आहे त्याच्याबद्दल जी काय आपल्याला माहिती घ्यायची होती ते तुम्ही त्या ऑफिसशी घेऊ शकता ना. तर भाषणांची यादी दिल्लीतून आली होती, त्यामध्ये देहू संस्थांचा काही हस्तक्षेप नव्हता असं आता सांगण्यात आलं. तर देहू संस्थांच्या अध्यक्षांनी आता स्पष्टीकरण दिलं. आज जो देहूमध्ये कार्यक्रम झाला त्यामध्ये विरोधी पक्ष नेत्यांनंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण झालं, त्यामुळे अजित पवारांना डावललं गेलं असा एक सूर ऐकायला मिळतो. आज ते कुठल्या पक्षाचे नेते म्हणून आले नव्हते, तर आज ते आपल्या ठिकाणी आलेले होते, तर देशाचे पंतप्रधान म्हणून आलेले होते. आणि अजितदादांना सुद्धा संस्थांनीच निमंत्रित केलं होतं. वरती व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांना संस्थांनी निमंत्रित केलं होतं. परंतु हा जो भाषणाचा प्रोटोकॉल असतो तो दिल्लीवर नेत असतो, त्याच्यामुळं त्याच्यावरती आम्ही संस्थान म्हणून काय बोलू शकत नाही. पण आपल्याला त्याच्यामध्ये फार डीपमध्ये जायचं असेल तर आपण ते दिल्लीशी बोलून घ्यावं. पण पालकमंत्री आहे, त्यांना बोलू द्यायला हो निश्चितपणे नाही. पण हा जो प्रोटोकॉल आहे तो कुठल्या संस्थांचा नाही आहे किंवा महाराष्ट्र सरकारचा नाही आहे. तो जो प्रोटोकॉलवरून आलेला आहे त्याच्याबद्दल जी काय आपल्याला माहिती घ्यायची होती ते तुम्ही त्या ऑफिसशी घेऊ शकता ना.